धर्मांतराचं वास्तव आणि समान नागरी कायदा या विषयावर एका कार्यक्रमाचं आयोजन ॲडव्होकेट संदीप लेले आणि दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भावा दाते तसंच कार्यवाह मकरंद मुळे आणि माधव नानिलुढेकर यांच्या पुढाकाराने आगामी 19 जून रोजी गडकरी रंगायतन येथे 5:30 करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केरळ येथील ओ श्रुती आणि विशाली शेट्टी ज्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आणि आता केरळ येथे मुली आणि महिलांचं समुपदेशन करत आहेत ते आपले अनुभव कथन करतील. ओ श्रुती यांनी लिहिलेल्या रिव्हर्जन या इंग्लिश पुस्तकाचा प्रकाशन समारंभ देखील या निमित्ताने संपन्न होणार आहे. दी केरळ स्टोरीचे बहुचर्चित चित्रपट दिग्दर्शक सुदीप्त सेन हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ अंजली हेळेकर यांचं समान नागरी कायदा या विषयावर व्याख्यान होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष श्री आशिष शेलार हे कार्यक्रमाला उपस्थित राहतील. जास्तीत जास्त ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन ॲडव्होकेट श्री संदीप लेले यांनी केलं आहे. समान नागरी कायद्याने हा भारतातल्या कुठल्याही धर्माचा नागरिक असो त्याला समान कायदे लागू होणार आहेत. विशेषतः जे कौटुंबिक कायदे आहेत जे निर्णय आहेत ख्रिश्चन मुस्लिम हिंदू यांना ते सर्व कायदे एकत्रित होऊन समान कायदा जो नागरिक तो एक आणि त्याला समान कायदा हे धोरण येणार आहे. मग ह्या सगळ्या धोरणाचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गतविधींवर ह्या सगळ्याची जोड करून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. केरळच्या ओ श्रुती आणि विशाली शेट्टी या स्वतःचा थरारक अनुभव इस्लाममध्ये पदार्पण आणि इस्लाममधनं वापसी हिंदू धर्मात याचं स्वतः कथन करतील. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555 इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.